उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नांदगाव नगरपालिकेच्या वतीने आज आनंदवाडी या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा करण्यात आलाय आणि याचा संताप अनावर झाल्याने येथील पुरुष महिला यांनी छत्रपती संभाजीनगर रोड मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा फुले चौक कालिका चौक या मार्गे नांदगाव नगर परिषदेवर धडक मोर्चा नेण्यात आलाय. यावेळी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त महिलांनी पालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे धिंडोरे काढले. जोपर्यंत आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. प्रशासनाने आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला. आज सायंकाळी तुम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं. याप्रसंगी आंदोलक सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विद्या कसबे, सचिन साळवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे, माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे, शोभा देवकांते, शोभा पगारे, कमल आहिरे, दीपक आंभोरे, विश्वास आहिरे, अनिल जाधव, नितीन जाधव, अरुण साळवे, असंख्य महिला तसेच माजी नगरसेवक यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव.